मित्रांनो, आज आपण कार्डबोर्डच्या सहाय्यानं अशी सनडायल किंवा सौर घड्याळ बनवूया आणि त्याच्या सहाय्यानं स्थानिक वेळ मोजूया. ही कार्डबोर्डची सनडायल बनवायला फारच सोपी आहे. यासाठीची टेम्पलेट आम्हाला साऊथ आफ्रिकन ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी यांच्याकडनं मिळाली आहे. आता तुम्ही याची प्रिंट आउट आमच्या वेबसाईटवरनं घेऊ शकता. कात्रीच्या सहाय्यानं सनडायलचे हे पार्ट व्यवस्थित कापून घ्या आणि या सर्व भागांच्यापासून आपल्याला आता सनडायल किंवा सौर घड्याळ बनवायचं आहे. सुरुवातीला स्टँड बनवण्यासाठी या तीन पीसला ज्या ठिकाणी अशा खुणा केलेल्या आहेत ना, त्या तुम्ही कापून घ्या आणि डिंक लावा. डिंक लावल्यानंतर या तीन तुकड्यांच्या सहाय्यानं असं छानसं स्टँड बनेल. या स्टँडवरती आपण सनडायल उभी करणार आहोत. ही एक पट्टी आहे. या पट्टीवरती 6, 12, 18 अशा खुणा आहेत. म्हणजे सकाळी 6 पासून संध्याकाळी 6 पर्यंत तुम्हाला वेळ मोजता येईल. ही पट्टी तुम्ही दुसऱ्या अर्धगोलाकार पट्टीवरती अशी आतून चिटकून घ्या आणि टाईम मोजण्याची डायल तयार करा. इथे आणखी 2 पट्ट्या आहेत कोण मोजण्यासाठी. या पट्टीला असं आतून डिंक लावून घ्या आणि दुसरी पांढरी पट्टी जिला साईडला 2 छिद्र आहेत ती पट्टी अशी आतून चिटकून घ्या. इथे तुम्हाला कोण मोजायचा आहे. लाकडी काडी 2 छिद्रामध्ये अशी बसवून घ्या. ही लाकडी काडी तुम्हाला स्थानिक ठिकाणावरनं ध्रुव ताऱ्याचा कोण दाखवणार आहे. पुण्यामध्ये ध्रुव ताऱ्याचा कोण 18.6 डिग्री असा आहे. म्हणून इथे आम्ही तो भाग इथे खालच्या भागाला मॅच केलेला आहे. आता कात्रीनं या भागावरती कापून घ्या आणि टाईम मोजण्याची पट्टी डायल तुम्ही अशी इथे चिटकून घ्या. आपली आता ही सनडायल दी तयार झालेली आहे. सर्व बाजूने एकदा पाहून घ्या आणि टाईम मोजण्याची पट्टी लाकडी काडीला लंबरूप आहे हे तुम्ही पाहिलं असेल. आता इथे तुम्हाला 18.6 डिग्री म्हणजे ध्रुव ताऱ्याचा कोण इथून समजत आहे. आता काडीची सावली इथे पडलेली आहे. ती कुठे पडलेली आहे. 11 आणि 12 मध्ये. म्हणजे तुम्हाला आता इथे असं समजतंय 11:30 वाजलेले आहेत. पुण्यामध्ये आता 11:30 वेळ आहे. 11:30 ही स्थानिक वेळ दाखवते. अशा प्रकारे तुम्हाला कार्डबोर्डच्या सहाय्यानं छानपैकी सनडायल बनवता येतील आणि स्थानिक वेळ मोजता येईल.